टीडीआर भ्रष्टाचार प्रकरणी उपोषण करणारे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या लढ्याला यश येत असल्याचं सांगत भ्रष्टाचार प्रकरणी कोणी तोडी करू नये आणि संबंधित अधिकारी बिल्डर व ठेकेदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ऐकूया दिनकर पाटील काय सांगतायत. जो विलास शहांना टीडीआर दिलेला आहे जळवली गाव म्हणजे नाशिक रोड बिटको पॉईंट जवळील, तो मीच पत्रव्यवहार केलेले होते आणि तो जो भ्रष्टाचार झालेला आहे फार मोठा आहे. तो कोणी आता तोडी नाही केली पाहिजे, कोणी मिठवलं नाही पाहिजे. नाही ते काही लोक काय करतात, पत्र देतात आणि नंतर तोड्या करतात, ते बरोबर नाही आहे. तर ते 100 कोटी रुपये जे दिलेले आहे ते परत माझे आता नवीन आयुक्त जे आले जाधव साहेबांना विनंती असणार आहे की ते जे पैसे दिलेले आहे ते परत घेतले पाहिजे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी तो टीडीआर दिलेला आहे म्हणजे संगनमताने ठेकेदार आणि अधिकारी नगररचनाचे त्यांनी संगनमताने तो भ्रष्टाचार केलेला आहे. तो काही जाणून बुजून झालेला नाही आहे, तो ठरून केलेला आहे. तर त्या अधिकाऱ्यांवर इतकी मोठी कारवाई झाली पाहिजे का, त्यांना सजा झाली पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांकडून आणि त्या फौजदारी गुन्हे अधिकाऱ्यांवर दाखल झाले पाहिजे, त्या बिल्डरवर झाले पाहिजे आणि बिल्डरकडून पैसे परत घ्या. महापालिकेतून फाईलच गायब केली गेली नाही, फाईल कशी काय गायब होईल. जो अधिकारी फाईल गायब करेल त्याच्यावर कारवाई करा. संगनमताने नगररचनामध्ये जर असं होत असेल तर जाधव साहेबांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, आयुक्तांनी महापौरांनी पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये कोणी तुडी करू नये. कारण हा विषय आम्ही घेतलेला आहे, हा पार महासभेत झालेला आहे, मी उपोषण केलेलं आहे याच्यासाठी. नाही यश तर आलंच पाहिजे ना, ते काय माझ्या एकट्याचं यश नाही. सगळे नगरसेवक महापालिकेमध्ये विश्वस्त आहेत आणि प्रत्येक नगरसेवकांनी त्याची जबाबदारी. जर असं कोणी संगनमताने भ्रष्टाचार करत असेल, महापालिकेचं आर्थिक नुकसान करत असेल, जनतेचा पैसा येतो त्याच्यामध्ये 100% चौकशी झाली पाहिजे. कोणत्या परिस्थितीत त्या बिल्डरला सोडू नका आणि अधिकाऱ्यांना पण सोडू नका.